माढ्यामध्ये धैर्यशील मोहिते पाटलांची तुतारी वाजली एक लाख वीस हजार मतांनी धैर्यशील मोहिते पाटलांच्या रूपानं राष्ट्रवादीची खासदारकी पुन्हा राष्ट्रवादीनं गड आपला आणला मात्र ही गड आणल्यानंतर माढा लोकसभा मतदारसंघामध्ये येणारा माळीशरच विधानसभा मतदारसंघामध्ये कधी नव्हे ते कमळ त्या ठिकाणी फुललेलं होतं आणि हे फुललेलं कमळ पुन्हा कोमेजणार का भाजपाचा नेमका उमेदवार कोण असणार राम सातपुतेंना पुन्हा भाजप त्या ठिकाणी रिप्लेस करण्याचं धाडस दाखवणार का जर राम सातपुते पुन्हा आले तर पुन्हा एकदा माळशिरसकर बीडचं पार्सल म्हणून त्यांना माघारी पाठवणार का बीडचं पार्सल माळशिरसमध्ये त्या ठिकाणी कायम ठेवून घेणार नेमक्या भाजप समोरच्या अडचणी कशा वाढणार आहेत नेमकं विधानसभेचं तीन महिन्यानंतरचं चित्र काय असणार आहे काय लोकसभा निकालाचा परिणाम झालेला आहे हेच या व्हिडिओतून पाहणार आहे नमस्कार मी समाधान आपण पाहताय निकाल लोकसभेचा गणित मात्र विधानसभेची माळशिरस विधानसभेमध्ये मा सध्या विद्यमान आमदार म्हणून राम सातपुते भाजपाचे त्या ठिकाणी आमदार होते दोन हजार एकोणीसला त्या ठिकाणी भाजपानं राम सातपुतेना उमेदवारी दिली एका रात्रीमध्ये आलेला उमेदवार म्हणून त्या ठिकाणी समोरून उत्तम जानकर माळशिरस तालुक्यातल्या त्या ठिकाणी भूमिपुत्र धनगर समाजाचं त्या ठिकाणी नेतृत्व म्हणून समोर असताना सुद्धा मोहिते पाटलांनी त्या ठिकाणी अत्यंत आटीताटीच्या झालेल्या लढतीमध्ये राम सातपुते हे निवडून आलेले होते मात्र राम राम सातपुते आमदार व्हायच्या अगोदर राम सातपुतेनी जाहीर सभेच्या मधून सांगितलं होतं की मी मोहिते पाटलांचा शब्द डावलणार नाही पर्यायनं माळशिरस्करांचा शब्द डावलणार नाही बाळदादांच्या समोर ते झालेलं भाषण होतं मात्र आमदार झाल्यानंतर राम सातपुतेंची त्या ठिकाणी भाषा बदलायला सुरुवात झाली राम सातपुतेनं स्वतंत्र त्या ठिकाणी आपली यंत्रणा त्या ठिकाणी लावायला सुरुवात केली आणि तिथंच मोहिते पाटील आणि राम सातपुते यांच्यामध्ये वादाची ठिणगी पडली कलगीतुरा रंगायला सुरुवात झाली लोकसभेच्या निवडणुकीमध्ये हा कलगीतुरा त्या ठिकाणी खूपच त्या ठिकाणी पुढे आणला गेला आणि लोकसभेमध्ये तर त्या ठिकाणी राम सातपुते सोलापूरला उमेदवारी मिळाल्यानंतर त्यांच्या चा, किंवा चार साडेचार वर्षाचा सा कार्यकाळ राहिलेला होता त्या कार्याचा त्या ठिकाणी कृतज्ञता मेळावा त्या ठिकाणी पश्चिम भागामध्ये पार पडला आणि तिथं मात्र राम सातपुतेनी थेट मोहिते पाटलांच्या वरती त्या ठिकाणी आरोप करायला सुरुवात केली थेट मोहिते पाटलांना आव्हान द्यायला सुरुवात केली तिथूनच त्याच सभेमधून त्या ठिकाणी धर्मामानेचं प्रकरण त्या ठिकाणी ट्रोलिंग व्हायला सुरुवात झाली आणि मग आत्ता दोन हजार एकोणीसला उत्तम जानकर त्या ठिकाणी मोहिते पाटलांच्या बरोबर दोन हजार चोवीसच्या लोकसभेमध्ये गेले चाळीस वर्षांचं राजकीय वैर विसरून धैर्यशील मोहिते पाटलांना त्यांनी साथ दिली आपल्यावरती सुद्धा अन्याय होतोय आपली उमेदवारी राबवली जाते म्हणून उत्तम जानकरांनी मोहिते पाटलांना साथ दिली आणि सत्तर हजार मतांचं माळशिरस तालुक्यामधून लीड हे धैर्यशील मोहिते पाटलांना त्या ठिकाणी मिळालं दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये उत्तम जानकरांना मोहिते पाटलांनी शब्द दिलेला आहे त्यांचं जात प्रमाणपत्र कायम राहिलं तर उत्तम जानकर हेच त्या ठिकाणी उमेदवार असतील मग त्यांच्या विरोधात भाजपाच्या नेतृत्व नेमकं उमेदवारी कोणाला देणार राम सातपुतेना पुन्हा उमेदवारी देण्याचं धाडस त्या ठिकाणी भाजप दाखवणार का जर राम सातपुते माळशिरसमध्ये मध्ये आले तर यावेळेस राम सातपुतेंच्या बाजूने त्या ठिकाणी नेमकं उभा कोण राहणार आणि राम सातपुते विरुद्ध उत्तम जानकर ही जर लढाई झाली तर ती नक्कीच राम सातपुते यांना सोपी असणार नाही कारण माळशिरसची जनता विजयसिंह मोहिते पाटलांवरती प्रचंड प्रेम करणारे आहे विजयसिंह मोहिते पाटलांवरती एखादी गोष्ट बोलल्यानंतर माळशिरसची जनता त्या ठिकाणी ती समजून घेत नाही किंवा मोहिते पाटील कुटुंबाची नाळ ही शंकरराव मोहिते पाटलांच्या पासून विजयसिंह मोहिते पाटील असतील त्यांची तिसरी पिढी असेल यांनी माळशिरस तालुक्यामध्ये जोडलेला आहे आणि माळशिरस मध्ये मोहिते पाटील विरुद्ध मोहिते पाटील विरोधक हा सामना आजपर्यंत होत आलेला होता मात्र आत्ता उत्तम जानकर हे मोहिते पाटलांच्या आणि विधानसभा त्या ठिकाणी लीड धिरेशील मोहिते पाटलांना मिळालेलं आहे त्यामुळं चोवीसच्या विधानसभेमध्ये राम सातपुतेंनाच पुन्हा विधानसभेचं तिकीट देण्याचं धाडस भाजप दाखवणार का राम सातपुते उमेदवार नसतील तर उत्तम जानकरांच्या विरोधात माळशिरस उमेदवारी कुणाला मिळणार आणि मोहिते पाटील आणि उत्तम जानकर एक असताना त्या ठिकाणी उत्तम जानकर आमदार होणार आहेत म्हणल्यानंतर मोहिते पाटलांचे जे आत्ताचे विरोधक आहेत ते उत्तम जानकरांना त्या ठिकाणी थेट थेट विरोध करणार का ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्या ठिकाणी असणार आहेत भाजपासाठी मात्र दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या अडचणी मोहिते पाटलांच्या या विजयामुळे त्या ठिकाणी वाढलेल्या आहेत यातून भाजप नेमकं कसं पुढे जातं आणि कोण माळशिरसमध्ये मध्ये त्या ठिकाणी येतं पुन्हा रामसात पुते येतात त्या ठिकाणी भाजप दुसरा उमेदवार त्या ठिकाणी देतं उत्तम जानकर विरुद्ध कोण हा सामना कसा रंगतो तुम्हाला काय वाटतं दोन हजार चोवीसच्या माळशिरस विधानसभेचं चित्र कसं असणार आहे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका